आता बातमी आहे अथर्व शीर्षची, ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्वमसी त्वमेव केवल कर्तासी असे 31,000 महिलांच्या मुखातून अथर्व शीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषीपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चारानं वातावरण मंगलमय झालं. कोविड संकटानंतर 2 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये हा सोहळा गणेश भक्त अनुभवत आहे. भद्रं कर्णैः श्रूयाम देवाः, भद्रं पश्येमाश्च वीर्यचक्राः, स्थिरैरङ्गैः सुष्ठु वांसस्तनूभिर्वशेम देवहीतै यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न सार्क्षो हरिश्चनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं तत्तो जायते, सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयैवमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्, त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणक ऋषिः निजृद् गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धा
लिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। माझ्या सोबत आयोजिका आहेत आणि खरं तर या अथर्वशीर्ष पठणाला ज्येष्ठ गायिकाही उपस्थित राहिल्या आहेत अनुराधा पुडवालजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे खरं तर गणेशोत्सव सुरू झालेला आहे? 2 वर्षाच्या गॅप नंतर हा उत्सव बघून मला अतिशय आनंद होत आहे, कारण मी पहिल्यांदाच आलेले आहे अथर्वशीर्षाच्या पठणासाठी, त्यामुळे तो एक रोमांचकारी अनुभव आहे जो प्रत्येकाने घेतला पाहिजे तो अनुभव असं मला वाटतं। ते वैशिष्ट्य आहे ना गणपती बाप्पाचं, त्यामुळे त्यांच्यापासून जी पूजेचे आरंभ होतो तो नेहमीच शुभ असतो, तर हे आता आज जितके लोक आले उत्साह आणि त्याच्यामध्ये हे प्रूव्ह होत आहे। आठवणीतील एखादा गणेश उत्सव कुठला की ज्यामुळे? हा सगळ्यात किती मोठा उत्सव आहे, हा फारच मोठा आहे, ह्याची तुलना करू शकत नाही आणि शब्द कमी पडतात। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा। कॅमेरामन सुमित सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।